तयारी पूर्ण झालेली आहे आणि मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी आता पोहोचू लागलेले आहेत. ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकता. शाखेच्या बाहेरची बॅरिकेटिंग करण्यात आलेली आहे आणि जवळपास हजारोच्या संख्येनं जे शिवसैनिक आहेत त्यांनी इथला मोर्चा सांभाळलेला आहे. हे सगळे मोठ्या प्रमाणामध्ये महिला पदाधिकारी आहेत आणि शिवसेनेचे कट्टर समर्थक आहे. बघा, हे ही सगळी दृश्य आपण जर पाहिली तर आपल्या लक्षात येईल की बॅरिकेटिंग आहे. त्या बॅरिकेटिंगच्या बाहेर देखील या ठिकाणी आता लोकांनी गर्दी करायला सुरुवात केलेली आहे. स्वतः नरेश म्हस्के जे आहेत ते या सगळ्या कार्यकर्त्यांचं नेतृत्व करत आहेत. बघा, या ठिकाणी सगळ्या महिला पदाधिकारी आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचा जयघोष असू द्या असं म्हणतात. दिघेसाहेबांचा जयघोष असू केला जातोय. एकनाथ शिंदेंचा जयघोष केला जातोय आणि उद्धव ठाकरे यांना विरोध केला जातोय. आपल्यासोबत नरेश म्हस्के, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नरेशजी, उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी आता संजय राऊत पोहोचलेले आहेत. तयारी होते आणि सर्व शिवसैनिक त्या ठिकाणावर मुंबईहून ठाण्याच्या दिशेने निघतायत. तुमची प्रतिक्रिया? ठाण्याचा विकास कसा झाला आहे हे सुद्धा त्यांनी पाहावं आणि त्यांना अभिमान वाटला पाहिजे की एकेकाळी माझ्यासोबत असलेले एकनाथ शिंदे जे आता मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ठाण्याचा विकास कसा झाला हे सुद्धा त्यांनी पाहावं अशी मला माझी त्यांना विनंती आहे. शिवसैनिक उद्धव ठाकरेंचं स्वागत या ठिकाणी कसं करणार ते शाखा बघायला येतात. प्रेम से बोलो प्रेम दिया जाएगा. प्रेमाने बोललात तर प्रेम दिलं जाईल, रागाने बोललात तर राग दिला जाईल. मला वाटतं ते प्रेमाने बोलतील ज्या पद्धतीचा इतिहास राहिलाय. मी तुम्हाला काय सांगितलं, प्रेमाने बोललात तर प्रेमाने वागलं जातं आणि रागाने किंवा काही पूर्वग्रह दूषित हेतूने जर आपण आमच्याशी वागलात तर त्या हेतूनच आम्ही वागलो जाऊ. कारण आम्ही ठाण्यातले शिवसैनिक आहोत, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे शिवसैनिक आहोत आणि ठाणं काय करू शकतं हे पूर्ण जगाने पाहिलेलं आहे. पोलिसांवर फार मोठा दबाव असं म्हणूया, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. शिवसैनिक कायम आक्रमक राहिलेला, रस्त्यावरची लढाई लढलेला आहे. रस्त्यावरचा शिवसैनिक आहे हा, जो शिवसैनिक या ठिकाणी जो जमलेला आहे ना हा ठाण्यातला शिवसैनिक आहे, मुंब्र्यातला शिवसैनिक आहे. मुंब्र्यातले मुस्लिम बांधव, अगदी राष्ट्रवादीचे नगरसेवक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. राष्ट्रवादीचे नगरसेवक या ठिकाणी आलेले आहेत. शरद पवार गटाचे, अजय पवार गटाचे गट आधी गट नव्हता, राष्ट्रवादीच्या चिन्हावरती निवडून आलेले नगरसेवक या ठिकाणी आलेत. का आलेले आहेत की आमची बाजू सत्य आहे. जितेंद्रावर पण मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते घेऊन या ठिकाणी येतात. जेसीबीनं स्वागत करणार आहे. पाचशे रुपये द्या आणि माणसं या. परंतु सगळ्यात वाईट गोष्ट आहे की ह्या जितेंद्र आव्हाडांनी या मुंब्र्यातली शिवसेना संपवण्याकरता आटोकाट प्रयत्न केले. आमच्या शिवसैनिकांची घरं उद्ध्वस्त केली, त्यांचे धंदे बंद केले, उद्योगधंदे बंद केले. त्या जितेंद्र आव्हाडांसाठी आमच्या शिवसैनिकांच्या छाताडावर नाचण्याकरता उद्धव ठाकरे साहेब येत आहेत. महिला पदाधिकारी सुद्धा वृषाली या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जमलेले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. ताई, कशी तयारी आहे, स्वागत कसं करणार उद्धव ठाकरेंचं या ठिकाणी करणार की कसं काय कराल? मला असं वाटतं स्वागत करायची गरज नाही. आमची शाखा आहे आणि शाखेसाठी सगळेजण इथे आलेले आहेत. उद्धव साहेब गेले अनेक वर्ष शिवसेनेचं नेतृत्व जरी करत असतील तर मला असं वाटतं मुंब्र्यात एकदाच येऊन गेलेत ते. बऱ्याच वेळा नगरसेवकांची मागणी होती की त्यांनी आमच्या उद्घाटनासाठी मुंब्र्यामध्ये यावं, पण त्यावेळी त्यांना वेळ नव्हता आणि ते कधीच आले नाही मुंब्र्यात. मला असं वाटतं 2009 एकदा येऊन गेले, ते पण धावती भेट होती त्यांची. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.